विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत वीज कनेक्शन वरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत बाजूला बळीराजा म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला चोर म्हणून हिणवायचं म्हणून या बळीराजाला चोऱ्या करता चोर म्हणून हिणवणाऱ्या सरकारचा धिक्कार करत त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने सभात्याग केला कारण शेवटपर्यंत ही वीज कनेक्शन जोडो त्यांना त्या ठिकाणी तात्काळ आदेश देवो अशा प्रकारचं उत्तर न देता देशात काय चाललंय का चा केला शेतकऱ्यांना येणाऱ्या आवाज बिला विरोधात आज विधान परिषदेमध्ये विरोधक आक्रमक झाले होते विरोधकांनी सभात्याग करत सरकारवर टीका केली याविषयी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी गोपीचंद पडळकर आहे सर काय सांगाल सभागृहातून तुम्ही त्याग के केलेला आहे सभागृहामध्ये माननीय सदाभाऊ खोत यांनी आणि मी लक्षवेधी विजेच्या प्रश्नावरती मांडली होती जी वीज बिल तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांना वाढीव दिलेली आहेत चुकीची दिलेली आहेत ती तुम्ही दुरुस्त करा आणि मग शेतकरी तुम्हाला पैसे भरायला तयार आहे या राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केलेत गावाच्या गावा अंधारामध्ये आहेत आणि ज्यांनी बिलं भरलेली आहेत त्यांना सुद्धा परत परत तुम्ही बिलं देताय परंतु सभागृहामध्ये माननीय मंत्री महोदयांनी फिरवून फिरवून उत्तरं दिली केंद्राच्या नावानं परत एकदा बोंब मारली सगळ्या विषयामध्ये केंद्र आणल्याशिवाय ह्यांना झोप लागत नाही आता केंद्राचा आणि एम एस बीच्या विषयाचा काय संबंध होता हा राज्याचा विषय तरी सुद्धा हे सगळी शिकून ठेवलेली आहेत की केंद्रावरती कसं घ्यायचं तर ते त्यांची बरीच तारांबळ मंत्र्यांची उडली की ते केंद्राकडे कसं घ्यायचं पण राज्यातील लोक बुगड्या डोळ्यांनी बघतायत मी त्यांना दोन विषय मांडले कि एकनाथ संपत ठाकरे नावाचा शेतकरी जे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत ज्यांनी वीस वर्षापूर्वी या सरकारकडं वीज कनेक्शनची मागणी केली आहे त्यांना तर वीज कनेक्शन दिलंच नाही परंतु त्यांना सहा बारा दोन हजार एकवीस ला त्र्याहत्तर हजार नव्वद रुपयाचं बिल पाठवलंय कॅमेरामॅन अरविंद सावंत सुशांत सॉन साम टीव्ही मुंबई